नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी शाबर मंत्राची साधना कशी करायची याविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या वैदिक धर्मामध्ये अनेक मंत्र असे आहेत ज्यांचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो, म्हणजेच आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी, दारिद्र्य दूर करण्यासाठी हे मंत्र वापरले जातात, या मंत्रांचा जप केला जातो। मात्र शाबर मंत्र या मंत्रांपासून वेगळे आहेत। मित्रांनो, शाबर मंत्र हे अत्यंत प्रभावशाली असे मंत्र असतात, ज्यांच्या केवळ उच्चारणाने आपल्या सभोवताली सकारात्मक ऊर्जेचं एक वलय निर्माण होतं। मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी की शाबर मंत्राचं उच्चारण करताना झालेल्या चुका या धर्मसंमत आहेत, म्हणजेच या चुका होऊन सुद्धा या मंत्राचा प्रभाव कमी होत नाही, आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शाबर मंत्र हे अतिशय प्रभावी आणि उपयोगी ठरतात। मित्रांनो, जर आपल्याही घरामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल, तर आपणही खूप सारा पैसा कमवू इच्छित असाल, तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणं अनिवार्य असतं, आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र धर्मशास्त्रांनी सांगितलेले आहेत, आणि त्यातील सर्वात सोपा मंत्र म्हणजे शाबर मंत्र होय। मित्रांनो, शाबर मंत्राचा जो महिमा आहे तो मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, मात्र नेमकी विधी कशी करायची, कशाप्रकारे शाबर मंत्र उच्चारायचा आणि त्याचा जप कधी करायचा याविषयी केवळ या ठिकाणी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, शाबर मंत्र हा एक धनप्राप्तीचा मंत्र आहे। या ठिकाणी तुम्ही जर सुखासाठी किंवा तुमच्या घरातील इतर समस्यांसाठी जर मंत्र पाहत असाल तर त्यासाठी हा मंत्र नाहीये। मित्रांनो, हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण धनप्राप्तीचा मंत्र आहे, आणि याचं उच्चारण हे आपण मध्यरात्री करायचं असतं। ज्यावेळी रात्रीचे 12 वाजतील त्यानंतर आपण या मंत्राचा जप करायचा असतो, आणि मित्रांनो, ही साधना आपल्याला 22 दिवस करावी लागणार आहे। लक्षात घ्या, 22 दिवस या शाबर मंत्राची साधना नित्य करावी लागते, आणि दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करणं अनिवार्य आहे। मित्रांनो, तुम्ही या मंत्राचा जप करण्यास शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी सुरुवात केलीत तर अतिशय उत्तम राहतं। आपण मध्यरात्र झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। ही पूजा करण्यास बसताना आपण लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। तसंच आपण जी काही सामग्री या पूजेसाठी वापरणार आहोत ही संपूर्ण सामग्री लाल रंगामध्ये रंगवून घ्यायची आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूजा करणार आहोत, आणि पूजा करून झाल्यानंतर आपण या मंत्राचं 108 वेळा उच्चारण करणार आहोत। मित्रांनो, हा मंत्र असा आहे, ओम नमो पद्मावती पद्मनये लक्ष्मीदायिनी वांछाभूत प्रेत विंध्यवासिनी सर्वशत्रु संहारिणी दुर्जन मोहिनी रिद्धि सिद्धि वृद्धि कुरु कुरु स्वाहा ओम क्लीं श्रीं पद्मावतये नमः। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा सिद्ध मंत्र आहे, यालाच शाबर मंत्र असं म्हणतात। मित्रांनो, या मंत्राचं उच्चारण करताना थोड्याफार झालेल्या चुका या धर्मसंमत आहेत, त्यामुळे या मंत्राचा प्रभाव अजिबातही कमी होत नाही। मात्र लक्षात घ्या, आपल्याला 22 दिवस सातत्याने या मंत्राची साधना करावी लागणार आहे। दररोज एक माळ म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप आपण महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर, तस्बिरीसमोर, फोटोसमोर बसून करावा लागणार आहे। मित्रांनो, यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की या मंत्राची साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये आपण जे काही कार्य करणार आहोत की ज्यातून आपल्याला पैशांची प्राप्ती होणार आहे, पैसा आपल्या घरामध्ये येणार आहे, त्या कामाप्रती आपली दृढ इच्छाशक्ती मात्र असायला हवी। आपल्या मनामध्ये दृढ इच्छाशक्ती हवी की मी जे काम करणार आहे त्यामध्ये माता लक्ष्मी मला सहाय्य करणार आहेत, आणि त्या कामातून मला पैशांची प्राप्ती, मला अर्थप्राप्ती, अर्थार्जन हे नक्की होणार आहे। आणि ही साधना एकदा सुरू केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी। तर मित्रांनो, ही होती शाबर मंत्राच्या साधनेची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हो, सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा।